राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चिट दिल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत। मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुली करण्याचा आरोप केला होता। या प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत। दरम्यानच्या ऍडव्होकेट जयश्री पाटील यांच्या याचिकेमुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा द्यावा लागला। त्या जयश्री पाटील यांनी या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, मी या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलले असून सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली नसल्याचं म्हटलं आहे। अनिल देशमुख यांना सीबीआयकडून कुठल्याही प्रकारचे क्लीन चिट मिळालेले नाही। सचिन सावंत आहेत, त्यांनी जी हे माहिती पसरवलेली आहे आणि ती माहिती एकदम चुकीची आहे आणि सीबीआयची प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न चालवलेला आहे। हा खूप मोठा पॉलिटिकल प्रेशर आहे, क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे आणि अशा प्रकारे क्लीन चिट मिळाल्या म्हटल्यामुळे काही क्लीन चिट मिळू शकत नाही। सीबीआय कुणाच्या म्हणण्याप्रमाणे तपास करत नाही आणि मी अधिकाऱ्यांशी बोललेले आहे आणि अशा प्रकारची कुठलीही क्लीन चिट अनिल देशमुख यांना या 100 करोडच्या करप्शनच्या केसमध्ये मिळालेली नाही।